हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉग टेबलचं यूज करून लॉग कसा फाइंड करायचं पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण अँटीलॉग कसा फाइंड आउट करायचं ते पाहणार आहोत. सो अँटीलॉग फर्स्ट एक्झाम्पल 2.12.1.2.5.6 याचं जर आपल्याला अँटीलॉग बघायचं असेल तर आपण कसा बघायचा, तर यामध्ये डेसिमलच्या पुढचे पॉईंट जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, जसं की 12 5 6 मध्ये. सो 12 नंबर कुठे आपल्या ह्याच्यात लॉग टेबलमध्ये, हा 12. सो 12 5 5 म्हणजे 51 नंबरचा कॉलम चेक करायचा आहे. सो 12 5 1 3 3 4 1 3 3 4 आणि यामध्ये आता आपल्याला पुढे 6 आहे. सो सेम रोमध्ये 6 नंबरला आता 2 येतो आहे, सो प्लस 2 करायचे आहेत आपल्याला. सो आन्सर इज 1 3 3 6. आता लिहिताना कसं लिहायचं आहे, 1 3 3 6 आणि पॉईंट देताना 1 पॉईंटच्या पुढे द्यायचा आहे, 1.336 × 10^2. इथे जे डेसिमलच्या पॉईंटच्या पुढे जो नंबर असणार तो ॲज इट इज पुढे लिहायचा आहे, 1.336 × 10^2. ओके, आता सेम जर आपल्याला निगेटिवमध्ये असेल म्हणजे बारमध्ये असेल तरी आपण त्याच वेने बघायचं आहे, जसं की सेकंड एक्झाम्पल अँटीलॉग ऑफ 3.1947. सो याचा अँटीलॉग बघताना आपण लॉग टेबलमध्ये डेसिमलचे पुढचेच पॉईंट बघणार आहोत, जसे 19 4 7. सो 19 नंबर किती कुठे आहे, इथे आहे. हॉरिजेंटली सेम 4 7 म्हणजे हा कॉलम, सेम रोमध्ये हा कॉलम. सो बरोबर आहे 2 नंबर. सो 1 5 6 3 + 2 म्हणजे 1 5 6 4. सो लिहिताना कसं लिहायचं आन्सर, 1.564 × 10^2. जी काय इथे व्हॅल्यू असणार आहे ती आहे तशी लिहायची आहे, -3 3 बार म्हणजे -3. सो अशा प्रकारे आपण अँटीलॉग चेक करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणि काही लॉग टेबलच्या टर्म्स बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.